आंबेगाव येथील शिवगिरी मंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी उपस्थित कार्यकर्ते जनसमुदाय आणि खासदार अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मार्गदर्शन केलं आहे येथील <devans> शिवगिरी मंगल कार्यालय या ठिकाणी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा खासदार अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप वळसे पाटील तसेच प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपण लोकसभेत सोमवारी होणाऱ्या माझ्या पहिल्याच भाषणात बैलगाड्यांचा प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले तसेच केंद्र शासनाच्या सर्वाधिक योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठीचा सा दुवा म्हणून मी काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले तसेच आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनीही आपल्या भाषणात कार्यकर्त्यांचे कौतुक करत कार्यकर्त्यांच्या जोरावरच शिरूर लोकसभेत राष्ट्रवादीला यश आल्याचे सांगितले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिरूर लोकसभेतील सहा आमदार आपल्या विचारांचे निवडा असे आवाहन यावेळी त्यांनी केले तसेच पैलवान मंगलदास बांदल यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पोपटराव गावडे यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिच्युस्तासाठी स्वप्नील जाधव मनसर